महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी उद्याला पार पडणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी जी आहे ती पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे मात्र या संदर्भात शिवसेने शिवसेना ठाकरे गटाकडनं सात बेंचच्या न्यायाधीशांच्या समोर सुनावणी घ्यावी या संदर्भात जी मागणी आहे ती करण्यात येणार आहे एकूणच जर का बघायचं तर मोठा कालावधी जो आहे तो आतापर्यंत गेलेला आहे आणि यातच सत्ता संघर्ष जो आहे त्याचा कालावधी देखील आपल्याला वाढताना बघायला मिळतोय माझ्यासोबत आहेत मनीषा कायंदे ज्या शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई काय सांगाल एकूण उद्याला या संदर्भात सुनावणी जी आहे ती पार पडताना आपल्याला बघायला मिळेल मात्र ही मागणी जी आहे ती सध्याला आपल्याकडनं करण्यात येत आहे एकूण काय नेमकी याची कारणं आहेत असं आहे की सत्ता महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची जी, जी आ... ज्या काही घटना आपण गेले सहा महिने आपण पाहतोय की कशा गैरमार्गाने तर सरकार स्थापन करण्यात आलं आमच्याच लोकांना आमच्यापासून तोडून त्यांना एक स्वतंत्र गट निर्माण केला खरं त्या त्यावेळी त्या गटाला तर काही मान्यता पण नव्हती केवळ एक गट म्हणूनच तो ओळखला गेला नंतर अंधेरी पोट जी जी पोटनिवडणूक झाली त्यावेळी ते त्यांना चिन्ह मिळालं त्यावेळी ते त्यांना एक नाव मिळालं म्हणजे ज्यावेळा हे सरकार स्थापन झालं शिंदे फडणवीस सरकार खरं तर त्यांना कुठलाच लिगल आधार पण नव्हता आणि केवळ आम एक गट तोडून त्यांनी सरकार स्थापन केलं आणि हे सरकार आता महाराष्ट्रात रेटून चाललंय संबंध महाराष्ट्राचंच नाही परंतु पूर्ण देशाचं या सुनावणीकडे लक्ष आहे आणि आम्ही जी मागणी केली आहे कारण त्यावेळी उपाध्यक्ष होते विधानसभेमध्ये आणि त्यांच्यावरच त्यांनी अविश्वास ठराव आणला होता आणि त्यावेळी पाच जजचं खंडपीठ होतं सुप्रीम कोर्टने आणि त्यांनी त्यांच्यावर टाकला की त्यांनी निर्णय घ्यावा परंतु त्यांच्यावर अविश्वास ठराव होता आणि म्हणून हे सगळं जर का म्हणजे तुम्हाला सोयीस्कर असेल त्या गोष्टी तुम्ही मान्य करता तुम्हाला ज्या गोष्टी सोयीस्कर नाही त्या तुम्ही मान्य नाही आहे आणि म्हणूनच आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमची ही मागणी आहे न्यायालयाकडे सुप्रीम कोर्टाकडे की हे जे पाच बेंचचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटत नाही तर मग आम्ही सातची मागणी करतो हो। की हे खंडपीठच चेंज करा नवीन खंडपीठ येऊ दे आणि त्यांनी बघायचं तर मोठ्या प्रमाणात कालावधी जो आहे तो वाढताना आपल्याला बघायला मिळतो आहे मागचे सहा महिने झाले हा सत्ता संघर्ष सुरू आहे पुन्हा नव्याने एक तारीख येईल पुन्हा या कालावधीसाठी अजून जो निर्णय जो आहे तो याला वेळ लागेल निश्चितच आ... तारीख पे तारीख चालत राहावं हीच विरोधकांची हीच सत्ताधाऱ्यांची आत्ताची इच्छा आहे की यह, हा वेळ काढूपणा मुद्दामून आणि त्यामुळे जी त्यांना आता लक्षात येत आहे की सर्व आ, जी लोकांची ज्या आस्था आहेत लोकांना माननीय उद्धवजी यांच्यावर विश्वास आहे आणि अजूनही मुंबईत शिवसेना फुटलेली नाही अन्य ठिकाणी काही ठिकाणी शिवसैनिक गेले आहेत ते कबूल आहे मोठ्या प्रमाणात गेले आहेत खासदार आणि आमदार परंतु सामान्य शिवसेनेक अजूनही मूळ शिवसेनेपासून हल्लेला नाही आहे किंवा जो मतदार आहे आता तुम्ही सामान्य मतदारांशी पण चर्चा केलात तर मुंबईचीच निवडणूक घ्या महानगरपालिका ते म्हणतील आम्हाला शिवसेना पाहिजे आणि शिवसेना म्हणजे लोकांच्या मनात शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच शिवसेना ओरिजिनल आहे हे लोकांनी मान्य केलेलं आहे परंतु समोरच्यांना ते मान्य नाही आहे परंतु यामध्ये ही कुठेतरी न्यायिक लढाई चालत राहावी हीच त्यांची इच्छा आहे की ज्यामुळे शि शिवसेनेच्या भोवती जी आत्ता एक सहानुभूतीची लाट आहे ती ओसरण्याची वाट हे आहेत दुसरीकडे बघायचं तर सात खंडपीठाकडे गेल्यानंतर ही कालावधी जो आहे तो वाढताना बघायला म्हणजे तुम्ही जेव्हा तुम तुम ही मागणी कराल तेव्हा देखील ते बेंच बसून त्यानंतर जी सुनावणी आहे त्याला देखील उशीर होऊ शकतो अशात जो सत्ता संघर्षाचा कालावधी आहे तो देखील वाढताना दिसते बरोबर तुमचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये वाढेल परंतु कसं आहे की तारखा का लवकर पडत नाहीयेत ठीक आहे बेंच नवीन येईल काय येईल पण तुम्ही खरं तर हा निकाल दोन एक महिन्यात लागायला पाहिजे होता आज आता सहा सात महिने झाले आहे म्हणजे तुमच्याकडनं ह्या ज्या कारवाया होतात आहे विलंब करायचा हे तर सत्ताधाऱ्यांकडनंच होतं आहे आणि आता तर सी बी आय ई डी हे सगळं त्यांच्याकडे ताब्यात आहे परंतु देशाची परिस्थिती अत्यंत वाईट होईल कारण हाच प्रयोग जो महाराष्ट्रामध्ये केला तो अन्य ठिकाणी बिहारमध्ये त्यांचा फेल झाला म्हणजे आमच्या चुकांकडनं ते शिकलेत परंतु हे असंच भारतीय जनता पार्टी अनेक राज्यात करू पाहत आहे आणि ह्यामुळे उद्या सर्व देशाच्या ज्या या सगळ्या ज्या स्वायत्त संस्था आहे या खिळखिळ्या झाल्या तर या देशामध्ये हिटलरशाही आल्याशिवाय राहणार नाही ना एकूण बघायचं तर ह्या सत्ता संघर्षामध्ये एक प्रमुख मागणी जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाकडनं उभी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये सात न्यायाधीशांच्या अंतर्गत सुनावणी जी आहे जे घटनापीठ आहे त्या अंतर्गत ही सुनावणी जी आहे ती पार पडावी मात्र यामध्ये देखील जो जो कालावधी आहे तो देखील कमी असावा प्रामुख्यानं जर का बघायचं तर ता तारखा मोठ्या प्रमाणात पडताना आपल्याला बघायला मिळत आहे त्या कुठेतरी उशीर होऊ नये हीच मागणी जी आहे ती देखील होताना आपल्याला बघायला मिळत आहे कॅमेरामॅन अजित कदमचा अभिषेक बी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट